नवी मुंबई के तुर्बे स्टोर्स में विवादों में घिरे इंग्लिश स्कूल का आज से शुभारंभ हो गया। स्थानीय शिवसेना नेता सुरेश कुलकर्णी की पहल पर मनपा ने इस विद्यालय को मंजूरी दी है। आज इसके उद्घाटन के अवसर पर शिवसेना उपनेता विजय नाटा और विजय चौगुले खास तौर पर मौजूद थे। देखिए रिपोर्ट। नवी मुंबई के सबसे बड़े स्लम इलाके में तुर्बे स्टोर्स में आज से इंग्लिश स्कूल की शुरुआत हो गई। शिवसेना नेता विजय नाहटा और विजय चौगुले ने आज इसका पारंपरिक उद्घाटन किया। मनपा के सामुदायिक भवन में संचालित इस रोजबर्ड स्कूल को लेकर विरोध भी चल रहा था। हालांकि वरिष्ठ नगर सेवक सुरेश कुलकर्णी की मांग पर महानगर पालिका ने इस अंग्रेजी विद्यालय के तौर पर संचालित करने की मान्यता दे दी है। यहाँ 300 से अधिक बच्चों को मुफ्त में शिक्षण दिया जाता है। यह उद्घाटन कार्यक्रम में थोड़ा तनाव भी देखने को मिला, जब कुछ बीजेपी पदाधिकारी और नगर सेवक खुद भाषण की मांग करने लगे। कहा सुनी भी हुई, लेकिन मामला शांत हो गया। शिवसेना नेताओं ने कहा कि यह श्रेय लेने का नहीं बल्कि सेवा देने का विषय है, इसलिए इस पर राजनीति नहीं होनी चाहिए। श्रेयाचा विषय नहीं, सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी आहे की नव्या मुंबई महापालिकेमध्ये तुर्बे झोपडपट्टीमध्ये या गरीब मुलांसाठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू होते ही आनंदाची गोष्ट आहे। आणि तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे की याचा पाठपुरावा आमचे ज्येष्ठ सहकारी सुरेश कुलकर्णी यांनी केला आणि त्याला यश आलेलं आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी या शाळेचं उद्घाटन झालेलं आहे। या शाळेचे मुख्याध्यापक विश्वासराव यांना आम्ही सांगितलं की तुम्हाला जे जे शक्य आवश्यक आहे ते महापालिकेकडून देण्यात येईल आणि आणखी काही कमी पडलं तर आम्ही निश्चितपणाने सगळी मदत त्यांना करू। या कार्यक्रमाला मुद्दाम आशीर्वाद देण्यासाठी चौगुले साहेब, सुरेश कुलकर्णी साहेब त्यांचे सगळे सहकारी या ठिकाणी आलेले आहेत। या मी या सगळ्या मुलांना खूप खूप शुभेच्छा देतो। हे आरोग्य आणि शिक्षण याच्यावरती शिवसेनेने भर दिलेला आहे। श्रेयाची लढाई न घेता आपल्या इतर लोकांमध्ये इतर नागरिकांना सुविधा मिळतात याच्यावरती लक्ष ठेवून प्रत्येकाने आपापलं समजून लोकांचं हित समजून सर्वांनी वागायला पाहिजे। आणि मला माहिती आहे की सुरेश कुलकर्णी माझ्याबरोबर, मी विरोधी पक्षनेता, हा तिकडे ज्या पक्षामध्ये होता त्या पक्षाचा नगरसेवक म्हणून त्यांनी महापालिकेत काय काय विषय मांडलेत। आता याच्यासाठी आता ही वेळ श्रेयाची नाही, ही वेळ लोकांना सुविधा देण्याची। वही अंग्रेजी विद्यालय के लिए प्रयास करने वाले स्थानीय नगरसेवक सुरेश कुलकर्णी ने कहा की झोपड़पट्टी के बच्चों को जब रोजबर्ड स्कूल फ्री में शिक्षा दे रहा था तब जो लोग विरोध कर रहे थे आज उसका श्रेय लेना चाहते हैं, यह ठीक नहीं है। उन्होंने कहा कि अब मनपा ने मंजूरी दे दी है, इसलिए अब तुर्बे स्टोर्स के गरीब बच्चों को अंग्रेजी पढ़ने के लिए कहीं और नहीं जाना पड़ेगा। मी श्रेय घेत नाही, गेल्या 25 वर्षापासून नगर सेवक आहे आणि काम करतोय, करत आलो आणि करत राहील। ह्या वेळेस जे झोपले होते का एवढ्या वर्ष, एक रुपयाचे कधी काम केले नाही, आता फक्त नाचाला आले। पब्लिक पे माझं, कार्यकर्ते आमचे, आणि त्या ठिकाणी मी स्वतः आदरणीय पालकमंत्री साहेबांच्या माध्यमातून, नाटा साहेबांच्या माध्यमातून, खासदार साहेब असतील, चौगुले साहेब असतील, हे शाळेचा पाठपुरावा करून मी स्वतः इंग्लिश मीडियम शाळा चालू करायला लावले। अरे जे चालू होतं संस्थेची शाळा इंग्लिश मीडियम, ती बंद करू शकतात ते, आणि हे कसं काय याच्या पुढे हे चालू करायला लोकांना मदत करतील। आणि हे काही आयत्या मेळ्यावर नागोबा बसणार त्या ठिकाणी नगरसेवक, मी चार चार नगरसेवक कामं करतोय आज, आणि आयत्यावेळेस कुठून आले हे कधी कुठे आयुष्यात कोणा दुःखात सुखात कोणाचे काम आलेले आहेत किंवा कोणाचे काम केलेले आहेत तर काहीच नाही। ह्या ठिकाणी मी छाती ठोकून सांगतो, आदरणीय पालकमंत्रीच्या माध्यमातून, नाटा साहेबांच्या माध्यमातून इंग्लिश मीडियम चालू केले आणि याच्या पुढे चालू राहील। ही आता चौथीपर्यंत आहे, चौथी जण 10वीपर्यंत चालू करायचे तेवढी ताकद राहील। ब्युरो रिपोर्ट, TV1 India। लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए TV1 India लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।